आरएस यूनानी फार्मेसी, गुर्दे पित्ते में पथरी और दोबारा पथरी ना होने का किया जाता है मुकम्मल इलाज, भादुरपुरा एक्स रोड, रब्त करें 9390610436 पर। ताजा बातमींसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आपण सर्वांनी लहानपणी इतिहासात हिरकणीची गोष्ट ऐकली आणि वाचली। इतिहासातील ही हिरकणी उंचा उघडकडा उतरून आपल्या तानुल्याकडे पोहोचते। नाशिक मधील अशाच एका हिरकणीचं सध्या सर्वत्र कौतुक केलं जात आहे। घरात अडकलेल्या अवघ्या 1.5 महिन्याच्या आपल्या तानुल्यासाठी जीव धोक्यात घालून ती उंच इमारतीवरून उतरली आहे। तृप्ती जगदाळे सोनार असं या हिम्मतवान मातेचं नाव आहे। हा प्रसंग घडला आहे नाशिक शहरातील पेट्रोल परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये। घरात आपल्या अवघ्या 1.5 महिन्याच्या बाळाला झोपून ही आई कचरा टाकण्यासाठी गॅलरीत गेली। हवेमुळे गॅलरीचा दरवाजा बंद झाला, त्यातच घराचा मुख्य दरवाजा अतून बंद होता। बाळ घरात एकटे असल्यानं ती कासा विसरली। मात्र क्षणाचाही विलंब न करता ही आई लोखंडी ग्रिलच्या साह्यानं तिसऱ्या मजल्यावरील पाईपवरून गॅलरीत उतरली। तिथून पाईपच्या साह्यानं चौथ्या मजल्यावर जाऊन मागच्या दरवाजातून घरात प्रवेश केला आणि बाळाला बघताच या मातेला अश्रू अनावर झाले। मूळचे शिरपूर येथील रहिवासी असलेले हे कुटुंब सध्या नाशिकमध्ये वास्तव्याला आहे। पती स्वप्नील हे 3 वर्षाची मुलगी मृण्मयी आणि घरातील नातेवाईकांसह एका साखरपुड्याला कार्यक्रमासाठी शिरपूरला गेलेले होते। मात्र बाळाला त्रास होईल म्हणून आई तृप्ती आणि 1.5 महिन्याचा मल्हार हे दोघे घरीच नाशिकला थांबले होते। घरात कुणीही नसताना घडलेल्या या बाका प्रसंगाला ही आई निडरपणे सामोरी गेली आहे। तुम्ही कचरा टाकायला गेले त्यावेळी घराचा दरवाजा लॉक झाला आणि तुम्ही तुमच्या बाळासाठी दुसऱ्या गॅलरीतून चौथ्या मजल्यावर मी कचरा टाकायला गेले, लॅच लागून गेला हवेमुळे। मी वरती येऊन बघते तर दरवाजा बंद झालेला होता। मी खूप घाबरले आणि बाळ आतमध्ये खूप रडत होतं। त्याचा आवाज ऐकून अजून जास्त मी खूप घाबरले की काय करावं, मला काहीच उमजत नव्हतं। कुणाला बोलावं की काय। शेजारच्या ताई पण गावी गेल्या होत्या, पण त्यांची चावी आपल्याकडे ठेवून गेल्या होत्या। त्या चावींनी त्यांचं घराचं लॉक उघडलं, त्यांच्या गॅलरीत गेली। त्यांच्या गॅलरीतून मी आपल्या गॅलरीत आली। मी पाईप धरून आले, मी इकडे घरात आली। बाळ खूप रडत होतं, त्याला मी जवळ घेतलं, त्याला धरून मीही खूप रडली की आज मी म्हणजे मला लक्षातच आलं नाही की मी दार कसं लॅच लागून गेलं अचानक ते। आणि मी त्याला बघून म्हणजे खूप घाबरले होते त्यावेळेस। आपल्यावरच्या 4 फूट उंच गॅलरीतून उडी मारून मागील बाजूस असलेल्या अगदी फुटभर रुंद असलेल्या ग्रिलच्या बाजूनं तेथील पाईपचा आधार घेत फ्लॅटच्या खिडकीपाशी येऊन घरात उडी घेत तिने तांबुल्याला कवेत घेतलं। हे धाडस करताना तुम्हाला भीती वाटली नाही का अशी विचारणा करण्यात आल्यावर मला केवळ फक्त माझं बाळ दिसत होतं अशी प्रतिक्रिया तृप्ती यांची होती। आणि हाच त्यांच्या मातृत्वाचा विजय होता। सायंकाळी सर्वजण घरी आल्यानंतर त्यांना ही गोष्ट समजली आणि सध्या त्यांच्या या हिमतीचं सर्वत्र कौतुक होत आहे। तुषार ढिपले, नाशिक न्यूज, नाशिक।